कागलमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढी मतदान तिथं होईल एवढंच मी बोलू शकतो. आज विरोधक म्हणतात 1.5 लाख मताचं लीड घेणार कागलमध्ये, मतमोजणी उद्या म्हणजे त्यांना कळेल काय आहे. रॅलीमध्ये स्वखर्चानं लोक आले होती हा या रॅलीमधला सगळ्यात मोठा मोठी जमेची बाजू आहे आणि शाहू महाराजांना खूप मोठं समर्थन अशाच पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये जवळजवळ आहे. अहो मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाला जीव देणारे आहेत आणि बाजारू नाहीत, ते मनापासून शाहू महाराजांच्या बरोबर आहे. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आत्ता माझ्यासोबत संजय बाबा घाटगे साहेब आहेत. साहेब काय सांगा, एकंदरीत जर का बघायला गेलं तर आजची ही काही फॉर्म भरायची जी काही रॅली होती ती रॅलीची गर्दी बघून काय प्रतिक्रिया द्या? हे रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणानं लोक सामील झाले होते, ह्याच्यामध्ये कुणीही दबाव दाग दपडशाही काय नव्हती आणि ह्या रॅलीमध्ये स्वखर्चानं लोक आले होती हा या रॅलीमधला सगळ्यात मोठा मोठी जमेची बाजू आहे आणि शाहू महाराजांना खूप मोठं समर्थन अशाच पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये जवळजवळ आहे. कागलमध्ये काय होईल? कागलमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढी मतदान तिथं होईल एवढंच मी बोलू शकतो आज, कारण विरोधक म्हणतात 1.5 लाख मताचं लीड घेणार कागलमध्ये, मतमोजणी उद्या म्हणजे त्यांना कळेल काय आहे. नाही आता सगळ्यात जास्त विश्वास आहे तो कागलवरती आहे विरोधी पार्टीला, बाकीचं करवीर आणि ह्या भागात यंत्रणा लावावी लागेल असे म्हणतात. कागलमध्ये आम्ही लीड 100% घेणार असं लीड मी म्हणत नाही, पण 1.5 लाखाचं जे म्हणतात ते त्यांचं लीड किती पडतंय ते त्यांना कळेल. आज काय जास्त बोलत नाही त्याच्यावर. एकंदरीत बघायला गेलं तर आता कागलमध्ये सगळे नेते एकीकडे आणि आपण एका बाजूला, काय त्याच्याबद्दल? अहो मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाला जीव देणारे आहेत आणि बाजारू नाहीत, ते मनापासून शाहू महाराजांच्या बरोबर आहे. त्यामुळं वंचित आहे, वंचित बहुजन समाज आघाडी आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, तुमचं लाल बावटा आहे, आमचे कॉम्रेड आहेत, परत शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, हे सगळे मिळून काँग्रेस पार्टी आहे, हे सगळे मिळून तिथं खूप मतदान घेतील याची मला खात्री आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.